महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी चिडकोली निमित्त इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे. त्यांनी शुक्रवारी कोपरखेनेते चिडकोच्या घरांची पाहणी केली. मागील आठवड्यात कोपरखेने सेक्टर 9 येथील एका ठिकाणचे स्लॅब कोसळल्याने चिडकोच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले होते. पाहायला गेलं तर चिडको निमित्त घरांच्या सोसायटीच्या पिलरची स्थितीही जीर्ण झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील एका पिलरचे रहिवाशांनी स्वखताने डागडुजी करून त्यास पुन्हा उभे केले. एकीकडे बहुतांश ठिकाणी जुनी इमारती सळ्या बाहेर आल्याचं आपण पाहू शकता. या इमारतींच्या डागडुजीची नितांत आवश्यकता आहे ही बाब यावेळी स्पष्ट झाली आहे. दरम्यान विजय चौगुले यांनी शुक्रवारी सकाळी कोपरखेनाचे नावची एकपाणी गगनगिरी सोसायटी पाहणी करताना त्यांनी या धोकादायक इमारतीकडे गांभीर्याने लक्ष वेधलं. ज्यांनी येथील रहिवाशांच्या सुरक्षेला महत्व दिलं. मागच्या हप्त्यामध्ये एक जिन्याचा स्लॅब कोसळला होता तर इथल्या सोसायटीने आमचे नगरसेवक पवळे यांनी आम्हाला फोन केलेला होता. त्यावेळेस मी स्वतः इथं आलो होतो. सोसायटीचे लोक होते. सर्व लोकांना मी भेटलो. त्यावेळेस ती परिस्थिती पाहिली. ही परिस्थिती पाहिल्यानंतर असं निदर्शनात येते की आम्हाला वाटतं की उद्या दुसरं नेपाळ या ठिकाणी बनू नये. कारण नव्या मुंबईची परिस्थिती एक भयानक झालेली आहे. कारण आजपर्यंत परमेश्वराच्या कृपेने अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या दुर्घटना आमच्या इकडे घडल्या नाहीत आणि घडू पण नाही. पण नैसर्गिक आपत्ती काही सांगून येत नाही. उद्या जर काही भूकंपाचा छोटासा धक्का बसला, उद्या जर काही प्रॉब्लेम झाला भूकंपासारखा, जर एखादा मोठासा झटका जर येऊन गेला आहे नव्या मुंबईमध्ये, तर अशी जी घरं आहेत ह्या घरांची परिस्थिती काय होईल आणि घरांचं सोडून द्या पण इथल्या राहणाऱ्या लोकांची काय परिस्थिती होईल हे सर्व समजून घेणं आमचं काम होतं. ते पडल्यानंतर आज आम्ही इथं टाऊन प्लॅनिंग, वॉर्ड ऑफिसर, इंजिनिअरिंगचे सर्व लोक, शिवराम पाटील साहेब आमचे इथले जुने नेतेच आहेत आमच्या शिवसेनेचे, आता आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. आणि हा मुद्दा आम्हाला काय इथंच संपवायचा नाही. हा मुद्दा घेऊन आम्हाला एक आमच्या पालिकेमध्ये जाऊन महासभेमध्ये हा मुद्दा कसा उपस्थित करता येईल. स्टँडिंगला मुद्दा हा शिवराम पाटील साहेब स्टँडिंगचे सदस्य आहेत. म्हणजे हा मुद्दा कसं सभागृहात आणून लोकांना कसा दिलासा देता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्हाला पाहायचं आहे. आणि आम्हाला दुसरं नेपाळ या नव्या मुंबईला बनवायचं नाही. कसं आहे की जी भौगोलिक परिस्थिती आहे या बिल्डिंगची या घराची, हे नगरपालिकेने ही परिस्थिती पाहिल्यानंतर सोसायटीला त्या पद्धतीची नोटीस काढावी आणि नंतरच्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे, मग ते त्या पद्धतीने नोटीस आल्यानंतर संबंधित सोसायटीवाले त्याच्यावरती डिस्कशन करून मग एकत्र बसून स्ट्रक्चरल ऑडिट काढून मग त्याच्यावरती ते ठरवतील की आम्हाला ठेवायचं आहे का बांधायचं. आणि आता नव्या मुंबईमध्ये सिडकोच्या जी घरं आहेत त्या घरांना 2.5 FSI देण्याचं, म्हणजे 2.5 नाही 2 असेल, 1.8 असेल, 1.5 असेल, जर रस्त्याच्या हिशोबाने त्यांनी देण्याचं त्यांनी एक सरकारने पण हे केलेलं आहे. पण आमच्याकडे परिस्थिती अशी की 30 वर्षावरील, म्हणजे 30 वर्षाच्या आसपासच्या बिल्डिंगांना दिल्या. म्हणजे ह्यांनी का 10 वर्ष का वाट बघायची का, मग 10 वर्षामध्ये जीवितहानी झाली, कोण गेला, काही काही प्रकार झाला, लहान लहान मुलं खेळतात, कुठं स्लॅब कोसळली, इथली परिस्थिती पाहिल्यानंतर भयानक वाटते. मग काय आम्ही का वाट बघत बसायची की त्याच्यासाठी मी सांगितलं की नगरपालिकेला तुम्ही आजच्या आज या पद्धतीची नोटीस काढा की जेणेकरून सोसायटीनी पण त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह होऊन पुढची भूमिका त्यांनी त्यांची बजावली पाहिजे. सिडको निर्मित जुन्या इमारतींची दुर्दशा तसेच कोसळण्याच्या वाढत्या घटना यामुळे स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इथे आज सर्व रहिवासी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ही समस्या प्रामुख्याने सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच विरोधी पक्षनेते विजय चौधरी यांनी काढले. शिवाय या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे. बघा परिस्थिती अशी आहे की महापालिकेने, आता मी आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत आमचे सुरेश पाटील उपायुक्त आहेत त्यांना विचारला. आमच्या नगरपालिकेची परिस्थिती अशी आहे की साधं ट्रान्झिस कॅम्प आमच्याकडे नाही आहे. ट्रान्झिस कॅम्प हा खरं पाहिलं तर प्रत्येक सिटीमध्ये एक ट्रान्झिस कॅम्प असतो. या ठिकाणी आम्हाला कोणाला विरोधात बोलायचं नाही आहे पण कधीकधी आम्हाला बोलायला लागतं की हॉस्पिटलमध्ये 100 करोड, नगरपालिकेच्या याच्यावरती 200 करोड, एखादी शाळा बांधायला 60 करोड, पण एक 10-15 करोड रुपये जी गरज आहे, 21व्या शतकातली जी गरज आहे, नव्या मुंबईला जी गरज आहे ट्रान्झिस कॅम्प, उद्या जर अशा काही परिस्थिती झाली, जर उद्या जर आता वरचा मनुष्य आहे, वरच्या मनुष्याला आम्हाला माहिती आहे, सोसायटीवाल्यांना माहिती आहे की उद्या ते घर कोसळू शकतं, छत कोसळू शकतं, अशा वेळेस
त्या ठिकाणच्या माणसाला दुसरीकडे कुठेतरी ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये नेऊन ठेवावं, मग त्याची मुलं बाळं ते सेफ राहतील, नंतर सोसायटी विचार करेल. पण अशा प्रकारची कुठलीच मूलभूत सुविधा या नवी मुंबई महानगरपालिका इव्हन सिडकोची पण चुकी आहे, त्याच्यामध्ये नगरपालिकेची पण चुकी आहे. खरं पाहिलं तर सिडकोने एवढी मोठी सिटी बनवत असताना ट्रान्झिस्ट कॅम्पचा उद्देश नजरेसमोर ठेवायला पाहिजे. आम्ही सिडकोत असताना आम्ही ते मुद्दा मांडला, त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आता हँडओव्हर केले नगरपालिकेकडे, नगरपालिकेने करावं पाहिजे, तर त्यांना आम्ही जागा अवेलेबल करून देऊ. म्हणजे ह्या गोष्टी आहेत की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलंही सेफ नवी मुंबई नाही आहे. आणि म्हणजे आम्हाला तर भीती वाटते कधी, आम्ही शिवराम पाटील मी आम्ही सर्वजणं फायरच्या बाबतीत बघितलं, शाळांच्या बाबतीत पाहिलं, हॉस्पिटलच्या बाबतीत पाहिलं, आज ह्या पडलेल्या ह्या घरांच्या बाबतीत. म्हणजे लोक जीव मुठीमध्ये घेऊन जीवन जगत आहेत, म्हणजे यांचं लाईफ काय. एखादं नगर माणसाचं लाईफ वाढवून देत असते, पण आमच्या इथली परिस्थिती आहे की माणसाचं लाईफ एक कमी कमी करत चाललेलं आहे, त्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न चालला आहे. बघा, आमची भूमिका आज माझ्याबरोबर शिवराम पाटील आहेत, इथं पोवळे आहेत, माजी नगरसेवक त्रिकोण आहेत, सर्व सोसायटीचे सर्व लोक आहेत. आमचं म्हणणं एकच आहे की आत्तापर्यंत जे चालत ते याच्या पुढं आम्ही होऊन देणार नाही. आमची भूमिका आहे हे विरोधात बसणं म्हणजे काय, विरोधाला विरोध करणं नाही, सकारात्मक दृष्टिकोनातून विरोध करून त्याचं पॉझिटिव्ह ओपिनियन कसं आहे त्याच्याकडे आमचं लक्ष देणं आमचं काम आहे. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आत्ता जर मी अधिकाऱ्यांना बोलवलं आहे की 30 वर्षाच्या याचं बघायची गरज नाही पडली आहे, कुठला इंटरेस्टेड प्लॉट आहे, कुठल्या तरी बिल्डरच्या स्वतःच्या हितासाठी त्याचं ऑडिट करून त्याला मान्यता द्या, येईन आहे. सरसकट ही जरी 20 वर्षाची वास्तू असेल, 15 वर्षाची वास्तू असेल, आणि जरी धोकादायक असेल आणि खरोखरच या ठिकाणचा लोकांचा जीव मुठीत असेल, आणि त्या पद्धतीने जर नगरपालिकेच्या लोकांनी मला येऊन आपलं नगरपालिकेच्या मध्ये सोसायटीच्या दोन्ही सोसायटीच्या लोकांनी येऊन मला पत्र दिलं आणि त्या पत्राच्या आधारे मी इकडे आलो आहे, असं जर कोणी दिलं तरी आम्ही त्याबाबतीत एक सक्षम यंत्रणा उभा करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना मी सांगणार आहे, महापौरांना सांगणार आहे, उपमहापौरांना सांगणार आहे, वस्तूवर आम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमनला सुद्धा सांगणार आहे की आमचं म्हणणं एवढंच आहे की इथल्या लोकांना संरक्षण द्या. आणि संरक्षण देत असताना ही लोक नव्या मुंबईतलेच आहेत याचा विचार करा. बघा, या बाबतीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट एक नॉमिनली आहे. जर आज मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी मेंटेनन्स करण्यासाठी जर लोक लाखो रुपये खर्च करत असतील, तर उद्या त्यांच्या जीवावर जर बेतणार असेल आणि कमी प्रमाणामध्ये जर खर्च येणार असेल तर सोसायटीवाले करून घेतील, तसं आपण त्यांना निर्देश द्यायला पाहिजे. आणि ह्या बाबतीमध्ये बघा काय, जर उद्या यांचं फ्युचर, यांचं लाईफ जर वेगळ्या पद्धतीने त्यांना भेटत असेल आणि त्याच्यातून काय त्यांचा फायदा होत असेल आणि उद्या त्यांचं जीवन, भविष्यातलं जीवन त्यांचं सुखी होत असेल, तर माझं तर म्हणणं आहे की सोसायटीच्या लोकांनीच त्या स्ट्रक्चरल ऑडिटवर जास्त भर द्यावा आणि स्वतःचं स्ट्रक्चरल ऑडिट त्यांनी करून घ्यावं. नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना जे पाहिजे मदत त्यांनी तसं ते एक ॲप्लिकेशन द्यावं. नगरपालिकेच्या माध्यमातून जी मदत त्यांना करायला पाहिजे ती मदत आम्ही त्यांना करू.